त्यांच्या गटातील त्यांच्या सहकाऱ्यांना जी काही विभागं दिली गेली ती सुद्धा कशी विभाग आहेत ती आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळं आता बजेट बुकमध्ये जी काही पुरवणी मागण्यामध्ये मी काही पूर्ण पुरवणी मागण्याचं पुस्तक आणखीन पाहिलेलं नाही आहे, पण ही संबंध आज अधिवेशनाच्या या विधिमंडळाच्या परिसरात ही चर्चा चालू होती की शिंदे गटाला निधी कमी मिळाला, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना जास्त मिळाला, आता ह्या वाटण्या कशा काय कोण करतं आहे यात मला काही पडायचं नाही. पण एकंदरीतच आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी आज अतिवृष्टीग्रस्त पावसाने उद्ध्वस्त झालेल्या पुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या मागणीवरून या ठिकाणी आज अधिवेशनाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आज पहिला दिवस असल्यामुळं फार जास्तीचं कामकाज काही होत नाही, पण एकूणच लेईंग झाल्यानंतर शोक प्रस्ताव झाला, पण त्याच्या अगोदर आम्ही नक्कीच आज अतिवृष्टीमुळं ओला दुष्काळ जाहीर करावा याचीसुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत व्हावी हीसुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे.